बिजली की बढ़ती दरों को लेकर न सिर्फ आम आदमी बल्कि झुग्गी झोपड़ियों में रहने वाले लोग भी काफी परेशान नजर आ रहे हैं। इसी को लेकर शिवसेना उद्धव गुट के नेता विनोद घोष हलकर के नेतृत्व में मागा थाने स्थित टाटा पावर दफ्तर के बाहर जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। यह विरोध प्रदर्शन टाटा पावर द्वारा लगातार बढ़ाए जा रहे बिजली की दरों को लेकर किया गया, जिसमें आप तस्वीरों में देख पा रहे हैं कि बड़ी संख्या में शिवसैनिक यहाँ मौजूद हैं और लगातार इस पर चर्चा हो रही है कि किस तरह से टाटा पावर द्वारा बिजली बिल की दरों में बढ़ोतरी की जा रही है। न सिर्फ 100% बल्कि 300% से भी ज़्यादा बढ़ोतरी की गई है, जिसका विरोध शिवसेना उद्धव गुट के नेता कर रहे हैं। यह तस्वीरें मागाथाड़े विधानसभा की है, जहां पर टाटा पावर दफ्तर के बाहर जोरदार प्रदर्शन किया जा रहा है और यह मांग की जा रही है कि टाटा पावर के तमाम अधिकारी आएं और इस पर अपना विचार रखें। इस दौरान टाटा पावर के अधिकारियों ने शिवसेना गुट के नेता विनोद घोषाल से मुलाकात की और अपना बात रखी। यहाँ विभाग के माननीय आमदार श्री अशोक कुमार जी ने सभापति माननीय घोषालकर साहेब, शिवसेनेचे विभाग प्रमुख उदेश पाटेकर साहेब, महिला विभाग संघटिका सुजातात तिकडे आपल्याला निषेध वाक्याबद्दल पहिले आपले आभार मानतो। आपल्याला कल्पना आहे की वीज देणाऱ्या अदानी आहे, टाटा पॉवर हे करणाऱ्या आहेत, पण ह्या टाटा पॉवर हाऊसने म्हणजे जे ग्राहक आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये राहणारे आहेत 100 युनिट वापरणारे आहेत, अतिशय कमी वापरणारे आहेत आणि त्यांना अतिशय इलेक्ट्रिकचा शॉक या टाटा कंपनीने दिलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण आलेलो आहे। त्यांना जवळजवळ 121% दरवाढ आहे। किती? 121% दरवाढ। म्हणजे त्याला डबलच्या वरती, त्याच्यानंतर त्याच्यावरती जर युनिट वापरतो मी ग्राहकांना 58% दरवाढ। जे 100 युनिटच्या आतमध्ये वीज जवळ 121 प्रमाणे जे केलं आहे त्या मनमानीला आपण विरोध करण्यासाठी इथे आलेलो आहे। त्यामान असा होता की आम्ही अदानीचो आणि त्यावेळी अंबानी अदानी यांची दरवाढ जमिनीची होती, वीजवाढ ती अतिशय प्रचंड होती। आपण इकडे लोकांना आपण स्वतः फॉर्म भरून आपण त्यांना इथे प्रचंड कस्टमर ह्या एरियामधून दिलेले आणि तुम्ही जर अशा तऱ्हेने आमच्या गरीब लोकांचा जर गळा कापणार असाल। आज महागाई सगळ्या तऱ्हेची महागाई आहे, इथे स्वस्त काहीच नाही। आपल्या अर्थसंकल्पात ढोल पडले पण एकही गोष्ट स्वस्त नाही। कुठेही भ्रष्टाचार थांबलेला नाहीये। भ्रष्टाचार मुक्त भारतमय करूंगा, हे करूंगा, वो करूंगा, मोठ्या मोठ्या वल्गना केल्या पण काही केलं नाही। हे सगळे अदानी असो, हे टाटा असो किंवा आणखी कुठे मोठे मोठे व्यापारी असो, हे मोठे जे उद्योगधंदेवाले आहेत, हे सगळे भाजपचे दलाल आहेत, हे लक्षात ठेवा। आणि त्या ह्याच्यामध्येच त्यांनी टाटानी देखील आपला हात धुण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा आपण पूर्णपणे जाहीर निषेध करण्यासाठी हा मोर्चा आणलेला पाहिजे। आवळ देऊन कोवळ करायची कामं यांची चाललेली आहे आणि यासाठी बाबा तो वेळीच जागे व्हा। अदानीला जसं देता येणार सबसिडी आणि काही कामं करतात, वीज बिल वसूल केली जाते, याच्यामध्ये जो फरक आहे याची तूट म्हणून ही वीज जर वाढ 1 एप्रिल पासून लागू व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे। पण ही वीज नाही हे सांगायला या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि हाच निरोप। जर अशा पद्धतीची वीज दरवाढ जबरदस्तीने लागू करण्याचा प्रयत्न केला जनता रस्त्यावर उतरेल, हाच आवाज या ठिकाणी आपण यांना देऊया। आणि यानंतर मी दुसऱ्याकडे रेट ठरवण्याचा अधिकार 0 ते 100 मिनिट 3 रुपये 15 पैसे टाटाचे भाव आत्ता ह्या क्षणाला जे चालू आहेत ते 4 रुपये 96 पैसे आणि मुंबईमध्ये आलं लक्षात तुमच्या, त्याच्यानंतर 100 ते 300 युनिट 97 पैसे त्यांनी भाव मागितलाय 9 रुपये 31 पैसे आणि 300 पैसे जो मागितला त्यांनी मला वाटतं हा विषय पहिला मीडियानेच उचलला की टाटा
पॉवर म्हणजे वीज कंपनीने एमईआरसीकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव दिलेला आहे आणि तो प्रस्ताव फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याची दरवाढ फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आपल्याला मी सांगतो आता मी मगाशी तुम्ही पण सगळ्या मीडियाने दिलेत बेडचे रेट काय आहेत टाटाचे रेट काय आहेत अदानीचे रेट काय आहेत पण दुर्दैवानं 100 युनिट 0 ते 100 युनिट वापरण्याला त्यांनी जो भाव केलेला आहे तो जवळजवळ 7 रुपये 37 पैसे म्हणजे 3 रुपये 34 पैशावरून 7 रुपये कोणाला म्हणजे झोपडीधारक आहेत जी लोक मुंबई शहरामध्ये झोपडपट्ट्यामध्ये राहत आहेत त्यांच्यावरती डबल म्हणजे शासनाची भूमिका किंवा केंद्र सरकारची भूमिका अशी असते की नेहमी गरिबांना आपण दिलासा देण्याचं काम पण इथे टाटाने उलटं केलेलं आहे। पुढच्या जे पुढचे युनिट्स आहेत त्यांचे 10% वाढवलेत आणि खालचे जे गरीब लोक वापरतात त्यांचे 210% वीज दरवाढ त्यांनी केलेली आहे। हा मला वाटतं हा लोकशाहीमध्ये विरोधाभास आहे। टाटा कंपनीबद्दल मगाशी सुद्धा आम्ही भ्रष्टाचारित आम्हाला आदर आहे। ह्या शहरामध्ये ज्यावेळेला मोनोपॉली होती पूर्वी BSS होती आणि शहरामध्ये BST टाटाकडूनच द्यायची BST सुद्धा टाटाकडून वीज करून आपण द्यायची BST आणि वीज कलेक्शन आणि BST म्हणजे प्रवास ह्याच्यामध्ये ते इन्क्लुशन होतं की त्यातून बस चालायची जो विजेचा प्रॉफिट व्हायचा मुंबई शहरामध्ये तो बसकडे थोडा वळता करून बसची तिकीटं कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा त्याचा उपयोग होता। मला आठवतंय हा जो प्रस्ताव होता हा जो ह्या कंपन्यांना खुलं मार्केट करायचं हा अटल बिहारी वाजपेयींच्या काळातला होता।